नवी मुंबई आणि एफएमसीच्या संबंधित बातम्या पाहण्यासाठी एफएमसी न्यूजला सबस्क्राइब करा. कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एपीएमसी प्रशासनाने पाचही मार्केटच्या प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरणासाठी व्यक्ती किंवा समूहाच्या अंगावर रसायनाची फवारणी करण्यासाठी डोम अथवा टनेल याचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो म्हणून फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 एप्रिल रोजी जारी केली होती. याची अंमलबजावणी सगळीकडे झाली असून एपीएमसीचे पाचही मार्केटच्या प्रवेशद्वारावर मात्र सुरू आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी एपीएमसी प्रशासनाला सूचना दिली आहे की लवकरात लवकर टनल काढावे नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे कुठल्याही व्यक्तीच्या अंगावर डायरेक्टली फवारणी करणं चुकीचं आहे, करण्याची आवश्यकता पण नाही आहे. त्यामुळे ह्या अशा प्रकारचे जे टनेल आहेत, इव्हन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा ही ॲडवायझरी दिलेली आहे की अशी डायरेक्टली व्यक्तीच्या अंगावर माणसाच्या अंगावर हे फवारणी करू नये, त्यामुळे ते टनेल बंद करावे. इतर जे मटेरियल असतो, गाडी असेल की काही इतर मटेरियल असेल जे आपण त्याला डिसइन्फेक्शन करणं ही वेगळी बाब आहे. परंतु कुठल्याही व्यक्ती माणसाच्या अंगावर डायरेक्टली फवारणी करणं चुकीचं आहे, एपीएमसीला त्याप्रमाणे आम्ही सूचना देतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 14 एप्रिल रोजी GR काढल्यानंतर एपीएमसी प्रशासनाने हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळून पाचही मार्केटच्या प्रवेशद्वारावर लाखो रुपये खर्च करून निर्जंतुकीकरण टनल बसविले. एपीएमसी प्रशासनाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या बरोबर महापालिकेच्या आरोग्य विभागालाही केराची टोपली दाखविली. एपीएमसी मार्केटमध्ये दर दिवसात हजारोच्या संख्येने ग्राहक, व्यापारी, माथाडी कामगार, मापाडी असतात. हे सगळे मार्केटच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या टनलमधून आत प्रवेश करतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या या सूचनेत एका व्यक्तीला किंवा समूहाला अशा पद्धतीने निर्जंतुकीकरण योग्य नाही, यामुळे शारीरिक किंवा मानसिक इजा होऊ शकते. कोरोनाग्रस्त रुग्णालयाच्या शरीरावर निर्जंतुकीकरण फवारणीचा फायदा नाही, त्यामुळे कोरोना व्हायरस नष्ट होत नाही. तसेच कपड्यांवर निर्जंतुकीकरण केल्याचा फायदाही होत नाही असा पुरावाही नाही, त्यामुळे लोकांच्या अंगावर निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केल्याचा धोका निर्माण करण्याची शक्यता आहे. मात्र एपीएमसी प्रशासनाने मार्केटमध्ये येणाऱ्या हजारो व्यक्तींच्या आरोग्याशी का खेळावे असा प्रश्न उपस्थित आहे. नवी मुंबई आणि एफएमसीच्या संबंधित बातम्या पाहण्यासाठी एफएमसी न्यूजला सबस्क्राइब करा.